नमस्कार मित्रो आपल्या या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे अजून जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून महाराष्ट्रात शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवून वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन दोन हजार वीस पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे या योजनेत शेतकऱ्यांना जनावरांचा गोटा बांधणे शेळीपालन शेड बांधणे कुकुटपालन शेड बांधणे तसेच नाडीप कंपोस्टिंग बांधणे या चार गोष्टींसाठी अनुदान मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला कामातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व ग्रामपंचायती घटक गावे समृद्ध होतील हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून ये ही योजना राबवण्यात येईल बी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत राबवण्यात येतील यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला गाय व म्हैस याकरता पक्का गोटा बांधणे शेळी पालन शेड बांधणे कुकुडपालन शेड बांधणे तसेच भूत संजीवनी नॅडप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येईल गाय व म्हैस याकरता पक्का गोटा बांधणे जनावरांसाठी गोट्याची जागा ही ओबडधोबड आणि खास खळक्याने भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात यासाठी या, या ठिकाणी चारा आणि खाद्यासाठी चांगली घावण बांधणे तसेच मूत्रसंचय टाकी बांधण्यात येतील स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील एका गोट्यासाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये खर्च येईल यासाठी सहा गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून दोन गुरे ते सहा गुरे याकरिता एक गोटा व त्यानंतर अधिक गुरांसाठी सहाच्या पट्टीत म्हणजे बारा गुरांसाठी दुप्पट आणि अठरा गुरांसाठी तीन पट अनुदान देय राहील त्यानंतर पहा शेळी पाळून शेड बांधणे शेळ्या मेंढ्यांकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार रह असून वाया जाणारे मल मूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरले जाऊ शकेल शेळी ही गरिबांची घाय समजली जाते शासनाचे अनुदान न मिळाल्यास एक भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून दहा शेळ्या विकत घेणेही शक्य होत नाही दहा शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो पण शेळ्या कमी असतील तर शेतमजुराला याचा फायदा होत नाही ही बाब लक्षात घेऊन किमान दोन शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल एका शेडसाठी एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये खर्च येतो हे शेड शिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल एका कुटुंबात जास्तीत जास्त तीस शेळ्यांकरिता तीन पट अनुदान मंजूर करण्यात येईल त्यानंतर पहा कुक्कुटपालन शेड बांधणे कुक्ट पालनामुळे ग्रामीण भागात कुटुंबांना पूरग उत्पादनाबरोबर आवश्यक पोषक अशा प्राणीजन्य प्रतिनांचा पुरवठा होतो मात्र निवारा चांगला नसल्याने कुक्कुट पक्ष्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे पिल्लांचे आणि अंड्याचे प्राण्यांपासून संरक्षण होते प्रत्येक शेडला एकोणपन्नास हजार सातशे साठ रुपये खर्च अपेक्षित आहे शंभर पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या दीडशेच्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट नीती उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर पहा भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते सेंद्रिय पदार्थात सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते त्याचा फायदा जमिनीला होतो याकरिता शेतात एक नाडेप बांधण्यासाठी ही योजना आहे या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ कचरा शेतमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात दोन ते ती तीन महिन्यात काळपट तपकिरी भुसभुशीत मऊ दुर्गंधी विरहित कंपोस्ट तयार होते या नाडेबच्या बांधकामासाठी दहा हजार पाचशे सदतीस रुपये खर्च अपेक्षित आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या चार योजनांचा जर आपणास लाभ घ्यावायचा असल्यास सदर योजनेचा फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तो आपण पाहू शकता जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद